नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत। तर तो विषय कोणता? या व्हिडिओमधून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही असं मी सांगत आहे। त्याचप्रमाणे आजचा जो विषय आहे तो मोठा एक गांभीर्याचा विषय आहे आणि तो प्रत्येकाने लक्षात घ्यावाच। तर हे काही मी एकदम मुद्दे काढलेले आहेत किंवा पॉइंट्स काढलेले आहेत, त्या पॉइंट्सचं विश्लेषण आपण सविस्तररित्या पाहू आणि तुम्ही समजू शकता की अनएम्प्लॉयमेंट मीन्स बेरोजगारी, बेकारी एक वास्तव किंवा समस्या। आपल्या देशाला फार पूर्वीपासून किंवा स्वातंत्र्य झाल्या तेव्हापासून बेकारी नावाची खीळ बसलेली। त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनी म्हटल्याप्रमाणे जे काही थॉमस पेन आहे त्यांनी जे काही इंग्रजांनी इथं जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती एका लिपिकची किंवा कारकुना सिस्टीम अशी बनवलेली आहे। आणि तो जो काही थॉमस पेनचा झिरपण्याचा सिद्धांत आहे तो सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे महात्मा फुल्यांनी मांडलेला आहे। विद्येविना मती गेले, मतीविना नीती गेले, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ आहे का अविद्येने। तर मग ती विद्या सर्वांजवळ आहे, ती विद्या कशा प्रकारची असायला पाहिजे, व्यावसायिक असायला पाहिजे, अव्यावसायिक असायला पाहिजे की फक्त माणूस शिकून मोठा झाला पाहिजे, नाही वयाने खूप साऱ्या डिग्र्या हस्तगत केल्या आणि त्याला चांगल्या प्रकाराची नोकरी मिळेल की नाही याची पण शाश्वती असते का नसते। तर मग आता आपण इथं घेतलेलं आहे मग बेकारी एक वास्तव, खरोखरच आपल्या देशामध्ये बेकारी एक वास्तव आहे का? तर माझं अँसर येईल होय। तर बेकारी ही एक खीळ बसलेली आहे का, एक वास्तव आहे किंवा एक समस्या आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। खूप सारे शिकलेले जे काही तरुण आहेत किंवा तरुण युवा पिढी आहे त्यांच्या हाताला आज धंदा नाही किंवा व्यवसाय पाणी नाही आहे आणि ते डिप्रेशनमध्ये कुठेतरी जात आहेत। आणि काही मुलं जे आहेत ते स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात धाव घेत आहेत, त्यांचं एक साहजिकच आहे, जॉब मिळत नाही तर काय करतील, तर स्पर्धा परीक्षा। तर ते त्यांचे जे उमेदीची वर्ष आहेत ते उमेदीची वर्ष हे स्पॉइल करत आहे असं आपण म्हणण्यासारखं नाही। तर चल, लोकसंख्या, आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 121 ते 125 किंवा समोर जाऊन 130-135 कोटीच्या घरात जमा आहे, एवढ्यांना सरकार कुठे कुठे जॉब प्रोव्हाइड करणार आहे। आणि जॉब जर प्रोव्हाइड करायचं असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे। म्हणजे व्यावसायिक शिक्षण जर मिळालं तर जॉबमध्ये काय होणार आहे, सरासरी लोकांना जॉब मिळणार। नेक्स्ट आहे दारिद्र्य आता तुम्हाला माहिती दे रे हरी पलंगावरी अशा प्रकारे आपण दारिद्र्य आपण पूर्वीपासून भारतीय लोकांची मनस्थिती आहे किंवा देव जसं देईल तसं आपल्याला राहायचं आहे किंवा देव जसा ठेवेल तसं आपल्याला राहायचं आहे, आपण काय फक्त एक निमित्त आहे, परंतु आपले काही ना काही प्रयत्न करणं हे काम आहे। म्हणून आपल्या भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जे आपल्याला सांगलं जाते बाबा 27% आहे, बाबा 21% आहे जनगणनेनुसार, तर आजच्या प्रमाणात दारिद्र्याचं प्रमाण हे खूप प्रमाणात आहे। अजूनही भारत हा विकसनशील समजला जातो त्या प्रमाणात किती प्रमाणात तो मागे राहिलेला किंवा अविकसित स्वरूपात आहे। नेक्स्ट शिक्षण, आता आपल्या भारतामध्ये काय शिक्षण पद्धती आहे हे मोठ्या प्रमाणात कारकून सिस्टीमचं आहे आणि व्यावसायिक शिक्षणाला मोठ्या प्रमाणात महत्व भारतातील जे काही लोक आहेत किंवा शिकत आहेत त्यांना माहिती नसल्या कारणामुळे ते मागे राहतात। खूप मुलं शिकतात आणि त्यांना शिक्षण झाल्यावरती सुद्धा जॉब मिळत नाही। नेक्स्ट आहे अज्ञान, आता सरासरी भारत हा खेड्यांचा देश आहे, भारत हा खेड्यामध्ये वसलेला देश आहे असं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे। महात्मा गांधीजींनी असा नारा सुद्धा दिलेला आहे की खेड्यांकडे चला, खेड्याकडे चला, मग खरा भारत कुठे आहे, खेड्यामध्ये आहे। म्हणून खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अज्ञान आपल्याला पाहायला मिळते। तर मग हे जे काही अज्ञान आहे हे अज्ञानाचा नाश करायला पाहिजे। अज्ञान असल्यामुळे किंवा खेड्यातील जे काही तरुण असतात त्यांचे आई बाबा किंवा आई वडील असतात ते शिकलेले नसतात आणि त्यांना पुरेसं नॉलेज नसते आणि जसं समोरचा करत आहे तसं त्यांच्या मुलांना सुद्धा ते क्लासमध्ये किंवा क्लासला टाकतात किंवा शाळेमध्ये टाकतात। एकाने जर समजा इंजिनिअरिंग केलं सर्व इंजिनियरच होते, एकाने जर
डॉक्टर की गेले सर्व डॉक्टर किंवा एखाद्या जर मास्टरचं गेलं तर सर्व शिक्षकच होणार आहेत. हे आपल्याला बेकार मुलं आहेत त्यांच्या पुढे जे त्यांचं एज लिमिट हे सरासरी झालेलं असते ते जॉबच्या सर्चिंग मध्ये असतात. नियर अबाउट 25 to 30 किंवा 32 पर्यंत जे काही मुलं असतात ते जॉबच्या सर्च मध्ये असतात आणि त्यांना वेगवेगळे आव्हाने असतात. म्हणजे बघा त्यांच्या घरचं आव्हान वेगळं किंवा बाहेरील आव्हान किंवा मॅनेजमेंट खूप त्यांना त्यामुळे काय होऊ शकते डिप्रेशन मध्ये ते जाऊ शकतात. या अशा प्रकारचे आव्हाने त्यांना पेलण्याची एकदम नवीन गेल्यानंतर समजत नसते. तर मग ते कशा प्रकारे आव्हाने पेलावे म्हणजे चॅलेंजेस त्यांना स्वीकारावे लागतात. त्यांच्याजवळ वेळेवरती पैसा नसतो त्यामुळे त्यांचा जो चांगला जॉब त्याला मिळणार आहे तो जॉब पासून ते मुकले जातात. सिक्स पॉइंट आहे इकॉनॉमी. भारताची जी इकॉनॉमी आहे ही भांडवलशाही तत्वावर आधारित आहे की मिश्र पद्धतीवर आधारित आहे की एकाधिकारशाही किंवा मोनोपोली हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. किंवा जे काही भारताची इकॉनॉमी आहे जे महागाई आहे ते दर दिवस वाढत आहे आणि जे काही स्लम एरियातील लोक आहेत किंवा त्यांचं एमएसपी किंवा मासिक उत्पन्न सुद्धा तेवढं नाही आहे तरी महागाई हे किती प्रमाणात वाढत आहे. जे समजा नोकऱ्यांवरती लागलेले आहेत त्यांना खूप सारा पेमेंट 7वा वेतन आयोग आणि 7 ते 70 हजार रुपये त्यांना पेमेंट आहे किंवा 1.5 लाखापर्यंत किंवा 1 लाख रुपयापर्यंत त्यांना काय पेमेंट्स आहे. परंतु त्या प्रमाणात जो काही बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना काही मासिक भत्ता मिळतो का की ते फक्त नॉमिनली आहे की बाबा तुम्ही एम्प्लॉयमेंट मध्ये नाव रजिस्टर करा आणि तुम्हाला मासिक भत्ता मिळणार आहे. तो भत्ता मिळतो का खरंच याचं पण आपल्याला इंडियन इकॉनॉमी भान असलं पाहिजे. मिश्र अर्थव्यवस्था असेल तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये लघु उद्योग कुटीर उद्योग हे त्यांनी निर्माण केलेले आहेत परंतु ते कितपत योग्य आहेत आणि त्यांना जर ते जर एखादा व्यवसाय टाकायचा असला तर त्यामध्ये खूप सारा धडपडे करावं लागतात आणि लवकर त्यांचं लोन सुद्धा पास होत नाही त्यामुळे सुद्धा बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट आहे महागाई. काय महागाईचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात भारतात वाढत आहे. म्हणजे एमएसपीवर आधारित जे काही महागाई आहे ते स्टेबिलिटी त्याची नाही आहे. 7वा वेतन आयोग जे नोकरदार आहेत त्यांना खूप साऱ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या बेसवर ते महागाई व्यवस्थित आहे. परंतु जो काही तिसऱ्या किंवा चतुर्थ श्रेणीतील जो व्यक्ती आहे की तो दिवसाला एवढे पैसे खर्च करू शकत नाही किंवा महिन्याला जेमतेम 2-3 हजार रुपये त्याचं उत्पन्न किंवा तो खर्च करू शकतो आणि ते जे महागाई आहे त्याला न परवडणारी आहे. या प्रमाणात जे काही खेड्यातील जे युवक असतात किंवा तरुण युवक असतात यांना सहसा जॉब मिळत नाही त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते कुठे पुढे जाऊ शकत नाही. नेक्स्ट आहे भ्रष्टाचार. आता कोणी आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार कोण करतय? शेतकरी भ्रष्टाचार करतो का? नाही. तर मग कोण भ्रष्टाचार करतो? कामगार भ्रष्टाचार करतात का? नाही. जे काही गडगंज लोक आहेत ज्यांच्याकडे खूप सारी संपत्ती आहे किंवा जे हाय प्रोफाईल्स लोक आहेत किंवा जे नोकरीवरती लागलेले आहेत आणि तेच काय करतात भ्रष्टाचार किंवा पैशाची मागणी करतात. अरे मग हा जो गरीब व्यक्ती असतो की त्याला वाटतं आपलं काम होतं किंवा होत नाही तर त्या भीतीपोटी तो पैसे देतो आणि त्याचं काम ते करून देतात आणि जोपर्यंत तो पैसा देत नाही तोपर्यंत त्याचा कागद सुद्धा पुढे सरकत नाही. तर मोठ्या प्रमाणात जे काही भ्रष्टाचारीची जे खेळ आहे ते सुशिक्षित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ना की जे अशिक्षित किंवा जे चतुर्थ श्रेणीतील गरीब लोक आहेत ते भ्रष्टाचार कधीही करू शकत नाही. नेक्स्ट आहे मानसिकता. लोकांची मानसिकता आज काय झाली आहे? बा भेटेल तर नाही भेटेल देऊ घेऊ म्हणजेच ते मानसिकता अशा प्रकारे झालेली आहे किंवा मानसिकता बेकार एक वास्तवच आहे. त्यावर परिणाम होत आहेत. जे बेकार तरुण आहेत ते खूप शिकत आहेत किंवा नोकरीमध्ये इंटरव्ह्यूला जातात खूप वेळेस त्यांचा खर्च अपव्यय होतो आणि ते डिप्रेशन मध्ये जातात आणि त्यांची मानसिक संतुलन हे काही प्रमाणात बिघडण्याच्या स्वरूपात असते. तर मग यावरती आधारित काय करावं? नेक्स्ट आहे कौशल्य. जे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत ज्यांना जॉब मिळत नाहीत असे जे काही मुलं आहेत ते सरासर जास्त प्रमाणात खेड्यातीलच आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काय स्किलचा अभाव असतो कौशल्य नसतं. आता तुम्ही जर कुठे जर जॉबसाठी जर अप्लाय केलं तर तुमचं जे काही
अप्लिकेशन आहे किंवा तुमचा इंटरव्ह्यू आहे तो इंग्लिश लँग्वेज मध्येच होतो. इकडे जर याला मराठी व्यवस्थित बोलता येत नाही, तो काय एकदम जाणार आणि एकदम फेस करणार अँड आय एम वगैरे वगैरे तो इंग्लिश मध्ये बोलणार आहे. पण हे असं होईल का? तर त्यांचं जे आहे, जे काही इलिटरेट आहेत किंवा बेरोजगार मुलं आहेत, त्यांना स्किल बेस्ड ट्रेनिंग किंवा शिक्षण प्रोव्हाइड करायला पाहिजे. नेक्स्ट आहे व्यावसायिक शिक्षणास कमी महत्व. आणि खेड विभागात आता तरी समजा व्यावसायिक शिक्षण मोठ्या प्रमाणात चाललं आहे, आयटीआय वगैरे. पूर्वी आयटीआयला ऍडमिशन पण होत नव्हत्या, आता आयटीआय फुल आहेत. आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांनी व्यावसायिक शिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर द्यायचा आहे. नवनवीन स्किल त्यांनी शिकवून घ्यायचे आहेत. जे काही गोल्स आहेत ते गोल्स त्यांनी अचीव करायला पाहिजेत. अशा प्रकारे मी काही या अनएम्प्लॉयमेंट किंवा बेकारी वाचतो यावरती बोललेलो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद.